कोकणात ठाकरे विरुद्ध राणे अशी लढत, भाजपकडून रत्नागिरी सिंधुदुर्गाकरता नारायण राणेंच्या उमेदवारीची घोषणा. मवियाचं पुण्यात जोरदार शक्तीप्रदर्शन, बारामती शिरूर आणि पुण्याचे मवियाचे उमेदवार भरणार एकत्रित अर्ज. साताऱ्यामध्ये उदयनराजे भरणार अर्ज, एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजितदादांच्या उपस्थितीत करणार शक्तीप्रदर्शन. मविया जागा वाटपात दोन जागांवर काँग्रेस नाराज, सांगलीच्या बदल्यात उत्तर मुंबई घेण्याचा काँग्रेसचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला नवा प्रस्ताव, सूत्रांची माहिती. बारामती करता सुनेत्रा पवार यांनी भरला उमेदवारी अर्ज, महायुतीकडून मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार. महायुतीतील कोकणचा तिढा सुटला, मात्र नाशिक ठाणेचा तिढा अद्यापही कायम. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील 5 जागांसह देशातील 102 मतदारसंघाकरता उद्या मतदान, काँग्रेस आणि भाजपमध्ये काटेकी टक्कर. अनंत गीतेंकरता शरद पवार मैदानात, 23 एप्रिलला मोरब्यात पवारांची सभा, तटकरेंची कोंडी करण्याकरता इंडिया आघाडीची रणनीती. अहिल्याबाई होळकरांचे वंशज भूषणसिंह होळकर आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात करणार प्रवेश, राजे होळकरांची स्टार प्रचारकपदी निवड. भगीरथ भालकेंचा काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदेंना पाठिंबा, भालकेंच्या पाठिंब्यामुळे प्रणिती शिंदेना मतदारसंघात मोठी ताकद मिळण्याची शक्यता. राधाकृष्ण विखे पाटील करणार रामदास आठवलेंची मनधरणी, फडणवीसांसोबत बैठकीनंतर आठवले प्रचारात उतरले नसल्यानं नाराज असल्याची चर्चा. सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्जाआधी देवदर्शन, सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांसह दगडूशेठ मंदिरात केली आरती. मिरजेत भाजप नगरसेवक संजय काका पाटलांवर नाराज, 10 वर्ष खासदार कुठे होते, नगरसेवकांचा उपस्थित सभा. उद्धव ठाकरेंनी बोलावली आहे मवियातील दक्षिण मध्य मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक, दक्षिण मध्यची जागा काँग्रेसला मिळत नसल्यानं पदाधिकारी होते नाराज. सोलापूर माळा लोकसभेसंदर्भात मनसेची बैठक, मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी बोलावली आहे बैठक. लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज प्रक्रियेला आजपासून सुरुवात, पुणे औरंगाबाद अहमदनगरसह 11 मतदारसंघात 25 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार. नागपूर रामटेक करता उद्या मतदान, दोनही मतदारसंघात 4,510 मतदान केंद्र. सुनील तटकरे आज दाखल करणार उमेदवारी अर्ज, अलिबागमध्ये महायुतीची सभा आणि जोरदार शक्तीप्रदर्शन. नाशिकचे खासदार हेमंत गोडसेंची अयोध्या वारी, काळाराम मंदिरात दर्शन घेतल्यानंतर गोडसे रामलला चणीली. पुनर्विकास प्रकल्पांतर्गत धारावीतील बांधकामांचं सर्वेक्षण, प्रकल्पातील 1,000 बांधकामांचं सर्वेक्षण. पादचारी पुलावरील तांत्रिक कामामुळे मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतुकीत बदल, पर्यायी मार्गांवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, धुडकावत व्यापाऱ्यांनी खासगी जागेत सुरू केले कांदा लिलाव, व्यापाऱ्यांवर कारवाईची शक्यता. साखर उत्पादनामध्ये महाराष्ट्राची मक्तेदारी कायम, 109 लाख मेट्रिक टन उत्पादनासह महाराष्ट्राचा अव्वल क्रमांक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.